कार्यकर्ते आमचे सिटी इंजिनियर मुख्य उद्यान अधीक्षक आणि या सर्वांसोबत समवेत आज बैठक झाली आणि डोंबिवली पूर्व येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा इंदिरा गांधी चौकाच्या एका बाजूला म्हणजे जी महापालिकेच्या इमारतीच्या आवारात बसवण्याचे ठरले आजच्या बैठकीत कशा प्रकारचा प्रशासकीय प्रस्ताव माननीय महासभेला माननीय आयुक्त सादर करणार आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. येत्या 6 महिन्यात त्या जागी सर्व परवानग्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन त्या जागी बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यतिथी पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पाडला जाईल अशी घोषणा मी आजच्या सभेत करत आहे. संदर्भातला जो जागेचा वाद होता तो आता संपुष्टात आलाय आणि महानगरपालिकेच्या इमारतीच्या आवारात म्हणजे पूर्वी जिथे बँक ऑफ महाराष्ट्रची इमारत होती किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं कार्यालय होतं त्या आवारात तिथे पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं सर्वानुमती इथे ठरलं. त्याची प्रक्रिया जी आहे प्रशासकीय प्रक्रिया ती तात्काळ सुरू करण्यात येईल आणि साधारणपणे 2013 पूर्वी हा पुतळा उभारण्याचं काम पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मंजुऱ्या शासकीय मंजुऱ्या शासकीय मंजुऱ्या ज्या आहेत त्याची प्रक्रिया ही कल्याण महानगर माननीय महापौर आयुक्त साहेब गट नेते विरोधी नेते सभागृह नेते यांच्या या उपस्थितीमध्ये आज बाबासाहेबांच्या पुतळ्याबद्दल जी चर्चा करण्यासाठी त्या मीटिंग आयोजित केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि महापौरांचे आणि गट नेता आणि विरोधी नेता यांचे मनापासून मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आज हा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा ठराव 2008 आपण महासभेमध्ये पास केला होता आणि त्याची पुनरावृत्ती आज माननीय महापौर वैजयंती घोलपताई आणि प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब विरोधी नेते यांच्या उपस्थितीमध्ये या ठरावाची अंमलबजावणी ही येत्या 4 महिन्यात किंवा 6 महिन्यामध्ये स्वतः प्रशासकीय आयुक्त साहेब हे स्वतः फॉलोअप करून ज्या काही ज्या हे घ्यायच्या त्यांच्या आवश्यकता असल्या त्यांच्या ज्या काही परवानग्या ज्या घ्यायच्या आहेत त्या परवानग्या घेण्यासाठी स्वतः प्रशासन म्हणजे याची हे करणार आहेत मेहनत करणार आहेत. हा तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना कार्यकर्त्यांच्या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या अनुयायांच्या वतीने की आज आम्हाला खूप आज आनंदाचा दिवस आहे की या आनंदाच्या दिवसामध्ये बाबासाहेबांचा ठराव हा एक मताने पास झालेला आहे आणि तो 6 महिन्यांनी तो पूर्ण करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि महापौरांची आहे आणि सगळ्या गटनेत्यांची आहे. परंतु आज जो ठराव झालेला आहे तो ठराव बाबासाहेबांचा आहे महामानवाचा आहे त्या महामानवाच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही प्रशासनाची पण राहू दे आणि इतर लोकांची पण राहू दे तो ठराव म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा पूर्णकृती व्हावा ही सगळ्यांची इच्छा आणि होण्यासाठी हे आयुक्तांनी आज आम्हाला ते आश्वासन दिले. आयुक्तांनी स्वतः आयुक्त बोललेले आहेत स्वतः महापौर बोललेले आहेत स्वतः विरोधी नेते आहेत स्वतः गट नेते आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला मी त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला बाबासाहेबांचे अनुयायांची म्हणजे दुवा लागेल आपल्याला की आपण हे आज चांगलं काम केलं आहे. या पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि मान्यवर आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा डोंबिवली येथील इंदिरा गांधी चौकामध्ये चौकाच्या बाजूला बसवण्याचं आज निश्चित झालेलं आहे. मुंशीपाल्टीच्या आवारामध्ये आज तो निर्णय झालेला आहे. खरं तर हा ठराव जाधव साहेबांनी 2009 हा ठराव पास करून घेतला होता त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या वतीने डोंबिवली शहर शाखेच्या वतीने आम्ही काही पदाधिकारी गेल्या 14 एप्रिलला उपोषणाला बसलो होतो आमरण उपोषण केलं होतं आणि खऱ्या अर्थाने आमरण उपोषण केल्याच्या नंतरच खरं तर ह्या प्रश्नाला गती मिळालेली आहे चालना मिळालेली आहे असं मला वाटतं.
परंतु काही जरी असलं तरी आज या मागणीला न्याय मिळालेला आहे।